आपले आमदार हे विकास पुरुष आहेत. नेहमीच सर्वांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेले आमदार आपल्याला मिळाले हे आपले भाग्य आहे. अशा शब्दात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्याचा गौरव गोव्याचे माजी आमदार तथा पनवेल विधानसभा निरीक्षक दयानंद सोपटे यांनी खारघरमध्ये नियुक्तीपत्र वाटपावेळी केले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपली सर्व ताकद त्यांच्या पाठीशी लावून त्यांना विजयी करा आणि तुमच्यावर जी जबाबदारी सोपवली आहे ती ओळखून काम करा असे आवाहन नियुक्ती केलेल्या पदाधिकाऱ्यांना केले. तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांनीही नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत भाजपने केलेली विकास कामे आणि राबवलेल्या योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा, तसेच प्रयत्न आणि अभ्यास करून प्रत्येक समस्या सोडवा असे आवाहन केले. खारघरमध्ये रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये गोव्याचे आमदार दयानंद सोपटे, आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महिला मोर्चा अध्यक्षा साधना पवार यांच्या पुढाकाराने शनिवारी महिला कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात महिला मोर्चा ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीसपदी भाग्यश्री खरपुरिया, ओबीसी सेल सोशल मीडिया सहसंयोजिकापदी स्नेहल बोदाई, महिला मोर्चा उपाध्यक्षपदी सारिका जाधव, प्रभाग पाच अध्यक्षपदी सीमा खडकर, महिला मोर्चा सदस्यपदी श्रद्धा भट, प्रभाग तीन उपाध्यक्षपदी नूतन डांगळे, सुनीता देशमुख, मनीषा तळवळकर, प्रभाग तीन चिटणीसपदी सुजाता पवार, सुनंदा देसाई, सुनीता बचुलकर, प्रभाग चार उपाध्यक्षपदी नंदा पानसरे, सोमा बिस्वास, गायत्री महापात्रा, जुमा चक्रवर्ती, प्रभाग चार चिटणीसपदी नूतन सिंग, शारदा भोसले, संध्या पुजारी, स्मिता पटेल, आशा पवार, रजनी शर्मा, प्रभाग चार सदस्यपदी सीमा मजुमदार, ज्योती कासार, श्यामल भोसले, सुनीता यादव, प्रभाग पाच उपाध्यक्षपदी माया सिंग, धनश्री भोईर, गायत्री दुबे, ममता आचरेकर, प्रभाग पाच चिटणीसपदी भारती बांदेकर, मालिनी शिंदे, विद्या येवले, नीता बेडेकर, प्रभाग सहा उपाध्यक्षपदी आशा मोरे, छाया हरेल, प्रिया शर्मा, प्रतीक्षा माळी, प्रिया राजकुमार, प्रभाग सहा चिटणीसपदी विमल कांबळे, निर्मला उभारे, रुपी जयस्वाल, नीतू ओझा, लुकमणी कलिता यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चिटणीस अमरीश मोकल, जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस संध्याताई शारबिद्रे, माजी नगरसेवक नरेश ठाकूर, माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर, खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे, युवा मोर्चा अध्यक्ष नितेश पाटील, सोशल मीडिया जिल्हा संयोजिका श्यामल सुरेश, सरचिटणीस कांचन बिर्ला, उपाध्यक्ष मधुमिता जेना, उपाध्यक्ष अंकिता वारंग, चिटणीस मीनाक्षी अंतवाल, चिटणीस सीमा खडसे, चिटणीस दुर्गादेवी कोषाध्यक्ष जया नायर, सदस्य पुष्पा राजपुरोहित, प्रभाग सहा अध्यक्ष नेहा यादव, माथाडी कामगार युनियन सरचिटणीस अनिल खोपटे, शहर चिटणीस तुकाराम कंटाळे, ब्रिजमोहन, युवा उपाध्यक्ष प्रवीण बेरा, आदित्य हदगे, दीपक ठाकूर, हार्दिक पटेल, प्रथम पाटील, यश पवार, ध्रुव गजरा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सबसे पहले अपनी ओर से भारतीय जनता पार्टी के खारघर के सभी कार्यकर्ताओं की ओर से आप सभी का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ. आपको आने वाले समय इस नई जिम्मेदारी के साथ अच्छा काम कर दिखाने के लिए बहुत बहुत शुभकामनाएं भी देना चाहता हूं. देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके नेतृत्व में आज भारतीय जनता पार्टी जो पूरे देश में काम कर रही है, हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा जी के नेतृत्व में जो काम पूरे देश में हो रहा है, आप और हम सभी इन सारे देश भर में होने वाले भारतीय जनता पार्टी के कार्यविधि से हम सभी बहुत अच्छी तरीके से परिचित हैं और हम सभी चाहते हैं कि हम जहां रहते हो उस क्षेत्र में भी अगर भारतीय जनता पार्टी की लोकप्रियता उतनी है जितनी पूरे देश में है और ये लोकप्रियता के बतौर आज लोग हमसे जुड़ना चाहते हैं, पर जुड़ने वाले लोगों का हर कोई छोटा मोटा कोई भी इशू हो वो सॉल्व करने के लिए हमें पहल करनी चाहिए, तो इसके लिए मैं आप सभी को यहाँ पर ये जिम्मेदारी स्वीकारने के लिए धन्यवाद देता हूँ. हम सभी पिछले कुछ समय में या तो भारतीय जनता पार्टी का कार्य देख चुके हैं या अपनी ताकत से इस कार्य को बढ़ाने के लिए, इस कार्य को ज्यादा से ज्यादा यशस्वी बनाने के लिए अपनी ओर से प्रयास कर रहे हैं,
को याद दिलाना चाहता हूं कि 2014 में जब देश के प्रधानमंत्री के बतौर नरेंद्र मोदी जी ने इस देश की कमान संभाली, तब से लेकर आज तक मोदी जी की लोकप्रियता पूरे देश में ही नहीं पूरे विश्व भर में बढ़ रही है। और हम देख रहे हैं कि बहुत बार यूं होता है कि जब आप सत्ता के स्थान पर बैठते हैं तो उसके बाद में एक समय के बाद में कहीं ना कहीं लोगों के मन में ये विचार आने लगता है कि हमारा फलाना काम नहीं हो रहा है, ये नहीं हो रहा है, और इसके लिए नेता की लोकप्रियता कम होती रहती है। और ये सिद्धांत पूरे देश भर में नहीं दुनिया भर में हर जगह पर राजनीतिक क्षेत्र में काम करने वाले लोगों को लागू है, जिसका नाम है एंटी इनकम्बेंसी, यानी जिसका वर्णन हम कर सकते हैं कि सत्ता के माध्यम से हमें कुछ अगर काम कराने हैं और वो काम नहीं होते हैं, या सत्ता के पद पर बैठे हुए आदमी को हम वहीं पर बैठे हुए देखते हैं तो हमारे मन में ये विचार आने लगते हैं कि प्रशांत ठाकुर विधायक तो बन गया पर आज ये कार्यक्रम नहीं हो रहा है, उसका इस तरफ ध्यान नहीं है, फलाना यहाँ पर समस्या है जस के तस है इसके ऊपर उसका ध्यान नहीं है। ये ख्याल सबके मन में ये विचार आते रहते हैं और उसके बाद उसकी वजह से कहीं ना कहीं वो व्यक्ति सोचने लगती है कि अब ये ऐसा है कि इसमें कहीं ना कहीं बदलाव आने की आवश्यकता है। इसको कहते हैं एंटी इनकम्बेंसी। अब हमें ये देखने को मिल रहा है कि मोदी जी की लोकप्रियता 2014, 19, 24 उनकी लोकप्रियता न सिर्फ देश में पूरी दुनिया में न सिर्फ बरकरार है और ज्यादा उसका संख्या बढ़त भी हो रही है, तो उसके कारण है मोदी जी आज भी आप और जनता के लिए उतने ही रिलेवेंट है जितना मोदी जी के माध्यम से आज तक हुआ कार्य रिलेवेंट है। कालपण बैठकी मध्ये ज्या काही सूचना देत होत्या त्यांनी तुम्ही पण होता, तेव्हा सुद्धा एकच की विकास विकास आणि विकास, ज्याला आम्ही म्हणू शकतो आमचे आमदार एक विकास पुरुष आहे। कारण आम्ही म्हणजे मी स्वतः गोव्यात छोटासा गोवा आहे, फक्त 40 आमदाराचं जे राज्य आहे, मी पण 3 वेळा निवडून आलेलो आहे आमदार म्हणून। ऐकता ऐकता प्रचिती आली की म्हणजे आमदार आमदार कसा असावा, कारण शेवटी देणारे तुम्ही आहात जे मत, आणि ज्यानं मत तुमची घेतलेली असतात त्याची मनाची भावना जर अशी असेल तशी तुमच्या म्हणजे आमच्या आदरणीय आमदारांचे की कार्यकर्ता हा देव आहे आणि देव असतो। खरोखरच ऐकता ऐकता हे पण मी ऐकलं आमच्या आमदाराबद्दल की आमदार सतत लोकांमध्ये असतो, सकाळी 8 वाजता दरबार त्याचा सुरू होतो म्हणजे कधी, त्याच्यानंतर जेवढे असतात हसत मुखात त्यांचं स्वागत करतात, जाणून घेतात आणि जाणून घेऊन फक्त गप्प नाही बसत, तर हेही मी ऐकलंय पाठपुरावा करून जे काही इश्यू आहे जे काही प्रॉब्लेम आहे ते सोडूनही देतात। तर म्हणजे 3 दिवस झाले हे मी 3 दिवसात ऐकलंय, पण मला अजून इथं दिवस काढायचे आहेत, निवडणुकीपर्यंत मी तुमच्या सोबत असणार आहे। मला आणखी एक गोष्ट जी प्रचिती झाली ती म्हणजे कार्यकर्ते जे आहेत कार्यकर्त्यामध्ये दोष आहे, ज्या पद्धतीनं आमदार आपण मला वागणूक देतात, आता इथं बसल्यातनं मी म्हणजे काही गोष्टी नव्हतं जाणून घेतल्या, नावानिशी ते ओळखतात, एवढा मतदारसंघ ज्या मतदारसंघात 6,37,000 वोटर्स आहेत
574 बूथ आहेत आणि एवढा मोठा मतदारसंघ असून सुद्धा प्रत्यक्ष नावाने तुम्हाला ओळखणं म्हणजे खरोखरच तुम्ही भाग्यवान आहात. तर आमच्या गोव्यामध्ये ऍव्हरेज 32-33 हजारांची एक मतदारसंघ एवढं. तरी सुद्धा काही आपले आमदार 25% लोकांना नावानिशी ओळखत असतात. पण खरंच ऐकलं खूप आपले संघटन करते सतीजी बोल येण्यापूर्वी माझी नियुक्ती इथं करण्यापूर्वी मला सर्व काही सांगितलेलं होतं. आमदाराबद्दल सांगितलं होतं, त्यांचे वडील त्यांच्याबद्दलही सांगितलं होतं आणि खरं म्हणजे त्याचे आज अनुभव घेतात अशा माणसाच्या पाठीमागे राहणं कोणी म्हणणं तुमच्या काही काहीतरी कोणीतरी म्हणणार की आम्ही स्त्री आम्ही करून करून काय करू शकतो. एकच गोष्ट तुमच्या लक्षात देतो आम्हाला जन्म देणारी सुद्धा म्हणजे आमची माता आई ही सुद्धा आपले ज्याला आम्ही दैवत म्हणतो महाराष्ट्रात नाही आपल्या गोव्यावर आमचे छत्रपती शिवाजी महाराज त्याला जन्म देणारी माता जिजाऊ म्हणजे उदाहरण देण्यासारखी खूप नाव आहे. पण यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री ही नक्कीच असते. तुमच्यात आहे